नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात असलेल्या खोले मळा भागात दुपारी एक विचित्र अपघात झाला आहे जयभवानी रोड ते रोकडोबा वाडी आणि आर्टिलरी सेंटरकडे जाणाऱ्या रोडवरील मुख्य चौकात हा अपघात झालाय जीप क्रमांक एम एच पंधरा जी के सत्याऐंशी अठ्याहत्तर या चार चाकी वाहनाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय ही गाडी वळणावर व्यवस्थित वळण घेऊ शकली नाही जीपचा वेग अधिक होता त्यात समोरून येणाऱ्या एका काळ्या रंगाच्या ऍक्टिवा दुचाकीला घेऊन जीप रस्त्यालगत असलेल्या नाना दादा खोली यांच्या म्हशीच्या गोठ्यात घुसली आणि त्यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यात म्हशीच्या गोठ्याचं नुकसान झालं आहे एक म्हैस जखमी झाली आहे सुदैवाने गोठ्यात त्यावेळी कोणी मनुष्य नसल्याने मोठा अनर्थ टळला मसोबा महाराज मंदिरानजीक या ठिकाणी एक अवघड वळण असून दोन मोठ्या चारचाकी वाहनांना एकदम जाता येईल एवढी देखील जागा या ठिकाणी नसल्यानं ना वाहन चालकांना दररोज त्रास सहन करावा लागतो मनपा प्रशासनानं या चौकातून रोकडोपा वाडीकडे जाणारा रस्ता मोठा करणं गरजेचं आहे मनपाने या रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून आहे या दरम्यान उपनगर पोलीस ठाणे आणि नाशिक रोड वाहतूक शाखेला स्थानिकांनी या अपघाताची माहिती दिली असल्याचं समजतं पुढे भविष्यात असे अपघात या ठिकाणी घडू नयेत म्हणून सर्व वाहन चालक आणि प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे वेद न्यूज साठी कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड